काही वेळेला वेळ हेच एक उत्तर असू शकतं गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते एक बातमी खूप व्हायरल होती आणि ती म्हणजे एम पी एस सीची एक्झाम पुढे गेलेली आहे किंवा पुढे ढकललेली आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये खरंच एम पी एस सीची एम पी एस सीची जी एक्झाम आहे ती पुढे गेली का असं काही कन्फर्मेशन आहे का याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तर अर्थातच हे जे ट्विट आहे ते एक ट्विट आहे त्याचा एक स्क्रीनशॉट आहे आणि ते खूप व्हायरल होतं त्याच्यामुळे सगळे विद्यार्थी असं म्हणतात की एम पी एस सीची एक्झाम पुढे गेली तर हे सी एम ओचं जे आहे ते ट्विट आहे कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल असं ट्विट केलेलं आहे पण आपल्याकडे जोपर्यंत आयोगाचं अधिकृत असं काहीतरी घोषणापत्र किंवा प्रसिद्धी पत्रक येत नाही तोपर्यंत आपण एक्झाम पुढे गेलीये म्हणून निश्चिंत राहायचं नाही आणि जरी एक्झाम पुढे गेली तरीसुद्धा निश्चिंत तर राहायचं नाही कारण जेव्हा कधी एक्झाम असेल तेव्हा आपल्याला तिला ते फेस करावंच लागणार आहे अर्थात खूप सगळे स्टुडंट आहेत जे की आत्ता सध्या कोरोनाशी झुंजत आहेत म्हणजे ते स्वतः त्यांना कोविड नाईन्टीन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते एक्झामला जाऊ शकत नाहीत बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा पण प्रॉब्लेम होता की त्यांचे बुक्स त्यांच्याजवळ नाही आहेत म्हणजे एकूणच सगळी परिस्थिती पाहता मे बी असा डिसिजन घेतला असेल Uh, हे काही कन्फर्म नाही आहे की गेलीच आहे पुढे कारण जोपर्यंत आयोगाकडून लेटर येत नाही सॉरी आयोगाकडून सॉरी आयोगाकडून नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की एक्झाम जी आहे ती पोस्टपोन झाली ओके तर लेट्स होप फॉर द बेस्ट म्हणजे जरी एक्झाम पुढे गेली किंवा नाही गेली तरी सुद्धा कधी ना कधी तरी आपल्याला एक्झामला फेस करायचं आहे uh, तर त्याच्यामुळे अभ्यासामध्ये फक्त गॅप पडू देऊ नका हेच मला तुम्हाला सांगायचं नाही तर आता एक्झाम पुढे गेली चला मी आता अभ्यास नाही करत कारण आता एक्झाम लगेच होणार नाही या विचारामध्ये राहू नका ती पुढे जाईल रद्द होणार नाही केव्हा ना केव्हा तरी होणार आहे केव्हा ना केव्हा तरी फेस करायचं आहे त्यामुळे या सगळ्या चर्चेमध्ये ब वेळ घालवण्यापेक्षा की गेली असं झालं तसं झालं हे झालं ते झालं याच्यामध्ये पडू नका अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा ओके तर हीच एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आयोगाच्या नोटिफिकेशनची आपण वाट पाहूया कन्फर्मेशनची आणि जर समजा पुढची डेट आपल्याला लगेच कळली तर मग इथून पुढे तिथपर्यंत जाण्याचा जो प्लॅन असेल स्कोअर आपला कसा आणखी इन्क्रीज होईल त्याच्याबद्दल आपण बोलूयात ओके सो जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्टे सेफ गुड नाईट बाय बाय